माझं नाव सनी बेल्दारे, राहणार आंबेगाव बुद्रुक. आज अशी परिस्थिती आहे दादा की बंदीच्या काळामध्ये आपल्याला वायदी द्यायचं म्हणलं तर 10,000 रुपये वायदी बैल भेटत होता आणि आत्ताच्या कंडिशनला 40,000 रुपये बाहेरच्या बैलाला वायदी मागतात आणि आतला बैल असेल तर 20,000-25,000 रुपये वायदी मागतात. गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या बैलांनी काय करायचं? तर लोक बैल देत नाही कारण की अक्षरशः ऐन टायमाला बैल कॅन्सल करतात. 2 दिवस शर्यत आली की बैल पैसे देऊन सुद्धा बैल नाही मानतात कारण की ही शर्यत बिंजोडमध्ये आपण पळायचं एकच आहे की का तर मोठ्या गाड्यांबरोबर नाव फिरवायचं कारण की वायदी त्यांना बी त्यांची कळालं पाहिजे की ही पण कुणासोबत शर्यत करतात काय वगैरे. तेच फक्त वायदी हा प्रकार सर्वात घाणेरडा की फार लोक नाला म्हणजे नाही का फार हे काहीच नसल्यागत वायदी मागतात 50,000 रुपये 40,000 रुपये 45,000 रुपये. कुणी सुद्धा कुणाला जरी फोन केला ना आज की दादा आम्हाला बैल लागतोय द्या की नाही 40,000 रुपये द्या तर बैल तुम्हाला आम्ही देऊ, ते पण 25,000 रुपये आधी द्यायचे मग बाकीचे असेल ते रेट झाल्यानंतर. बैल हा बैलाला आजपर्यंत हा बैलाला एक सुद्धा बैल फ्री मध्ये टाकला नाहीये की बाबा आपल्या सगळ्या वायदीवर बैल घातलेली. नाव सांगू शकत नाही, मोठी मोठी बैल आहेत 25-25-30,000 रुपये वायदी घालावले. आपल्या शेतकऱ्यांनी किती द्यायची तुम्हाला? आमचा मैदानात पाळण्याचा म्हणजे न पाळण्याचं पण कारण ते आजपर्यंत मला सांगा कुठल्या गरीबाचा बैल राहिला. जे रेग्युलर आहेत त्यांचीच नावं चालवली. एक नंबर तो, 2 नंबर 2, 3 नंबर 2 चुकून एखादा राहतो सीमीला मग मोठ्या मोठ्या गाड्या ह्या गटात या गटात त्याच वर येत. आणि पहिरे माझ्या नाही आणि पहिरे माझे हे सगळे टॉपचे 10-1 ते 10 नाही का एक नंबर मधले सगळे एक नंबर मध्येच बैल द्यायचे. खाली 3-4 नंबर वाल्यांना बैलच देत नाहीये. त्यांनी जर पैसे दिले पुढे 20,000-25,000 रुपये तर त्यांना बैल भेटतो एखादा मैदान. तो एखादा मैदान गोळाला राहिला तर तो पण 4 नंबर मधल्या बैलाला बैल देतोय असे लफडा झालेला आहे. त्यामुळं तो कोणी पैशाचा खेळ झालेला आहे हा. आणि हे पण क्षेत्र चालू झाल्यानंतर 2021 नंतरचा हा सगळा खेळ चालू झालेला आहे. बंदी होती तोपर्यंत कोण 15,000 वरती वायदी कोण जात नव्हती की आत्ता 2021 नंतर हा खेळ चालू झालेला आहे. 25,000 द्या, 45,000 रुपये द्या, 40,000 रुपये वायदी द्या. हा वायदीचा खेळ हा बंदी नंतर चालू झालेला आहे. बंदीमध्ये कसं गपचुप्या पटके शर्यती करून 15-20,000 रुपये टॉपच्या वायला आम्ही देत होतो लय तर लय. ड्रायव्हर 2-3,000 रुपये. आत्ताच्या गाडीला कंडिशन राहिली नाहीये. ड्रायव्हर 5,000 पासून चालू होतोय. गाडीला भाडं आम्हाला इथं 5,000 यायला लागतंय. शर्यत किती करायची, समोरच्या बैलाला वायदी किती द्यायची? जर शर्यत 21,000 असेल तर आम्हाला पुढं 25,000 रुपये वायदी सांगतात, 31,000 रुपये वायदी सांगतात. बैल घालायचा कोणता हे होतंय ना. नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय? कुणाल विजय बागडे, राहणार आंबेगाव, कात्रज, पुणे. हा हा राय आहे. हा कुठून घेतला होता? काय चाकणच्या बाजारातून घेतलेला. बैला काय बघून घेतलं त्याच्याकडे? तेव्हा असंच आपलं नाद चालू करायचा होता त्यामुळे घेतला. आणि आमचा बैल नादच पूर्ण केला, बऱ्यापैकी नाद पूर्ण केला. अजून करायचं आहे तो थोड्या दिवसात होईल पूर्ण. आता तुम्ही बिनजोडच खेळता ना बऱ्यापैकी? हा बिनजोडच खेळतो आम्ही. तर पहिलं की कुठं मैदान बिदान मारलं तुम्ही घेतल्यापासून त्यानं? काय पहिली बिनजोड त्याची 11 महिन्याचा असतात आवाज केली ती. लागोपाठ 5 बिनजोड होत्या. नंतर आदात मध्ये मोठा सोन्या सोनार पाडाचा तो पण टाकून बिनजोड केलेली चांगली. तेव्हा बंदीच्या काळात एक नंबर मध्ये पाळणारे बैल सर्व टाकलेली त्याला. भरपूर प्रयत्न केले बैल गडवण्यात. नंतर बैल दुसरा झाला मग आमचे ते मुंबईवाले शेठ आहेत त्यांना आम्ही बैल दिला साईनाथ सोरकादे. मग ते मुंबईमध्ये बैल पळवायला लागले आणि मग पाऊस यायला बैल खाली जास्तो आमच्याकडे. खाली कोणाकडे? खाली आमच्या मायाकडे जास्तो सत्याकडे बैल. आता बिनजोडचं नियोजन कसं लागतं काय? आता बिनजोड धरली आहे मुळीशी मधला बादल म्हणून बैल आहे ती. नाही मुंबईत कसं बिनजोडचं नियोजन लागतं किंवा काय बघून बैलाचं बिनजोड धरता काय? तसं काय नाही, चांगले चांगल्यांचेच बिनजोड केलेले आहेत आतापर्यंत. MG 46 लक्षा, परत तुरबीचा वादळ, कुटारीचा सुंदर. सगळ्यात मोठी बिनजोड कितीची केली आतापर्यंत? आतापर्यंत सगळ्यात मोठी बिनजोड 1 लाख रुपयाची केलेली आहे. मुळशीतल्या सुंदरवर गाडी होती पण ती आमची गाडी झाली नाही. झालीच नाही हा. त्यांना मैभूप पळत होता चिरल्याचा आणि आम्ही चिक्यानी गाडी पळवलेली. चिक्या कुठला? मासाळाचा? नाही नाही नाही, मुंबई मधला चिक्या म्हणून बैल थोमरेंचा. आणि ह्याच्यावर पण दुसरी शर्यत कोणती केली? हा शिवान नाग आहे, MIDC चा शिवानी नाग आहे. ती पण मोठी शर्यत होती. 75,000-75,000 शर्यत होती. तीन फेऱ्यावर कधी काढलाय का नाही? त्याला तीन फेऱ्याला बैल असा जात नाही पण गेला तर नंबर केल्याशिवाय येत नाही. बोर मध्ये एकदाच घेऊन गेलो तो बैल.
आणि तिथं नंबर केला आम्ही 4 नंबर ओपनच्या मैदानात आदत वसरू टाकून केलं आणि जास्त जातच नाही असं आम्ही चुकून गेलो तर गेलो मग नाही तर नाहीच जात बिनजोड बिनजोडच आहे का सगळं हा फक्त बिनजोडच आतापर्यंत किती बिनजोड खेळला आतापर्यंत 50 एक बिनजोड केल्यात आणि त्यातले आमचे 40 एक बिनजोड झाले 10 एक बिनजोड जरा आमच्या चुकीमुळेच पडलेले आहेत बैलाचे आम्हाला पहिल्यापासून म्हणजे अशी कमजोर गाडीवर नाव फिरवायची सवयच नाही काय असं ते मोठ्याच गाडीवर नाव फिरवायचं आपली आपल्याला पण कळतं की आपला बैल पण किती रेंज आहे किती नाही 10 नंबर 4 नंबर 5 नंबर पर्यंतच्या बैलाला बैल नाही ती 5 नंबर ते 1 नंबर पर्यंतच बैल जातात जे कोण सर्वसामान्य शेतकऱ्याचा 1 नंबरात बैल पळतोय कोण टेका असेल व्यवस्थित मित्र असेल तर बैल एकामेकीला मिळतात तशी मिळत नाही सुट्टीला कसं आहे आपला बैल खालणं सुट्टीला कसं आहे सुट्टीला वगैरे शांत बैल तुमचे ड्रायव्हर कोण कोण असतात खालच्या बाजूला आपल्या घाटावर झालं तर नागेश ड्रायव्हर बसतो येवलेवाडीचा आणि वर छोट्या ड्रायव्हर कोराळ्याचा आहे खाली घाटावर मुंबईला आंबेशिवचा कुणाल ड्रायव्हर आहे अजून ते पोसरीचा बालू ड्रायव्हर ना गणपत ड्रायव्हर आहे गणपत ड्रायव्हर आहे असे 3-4 नाम आम्हाला पण भरपूर जणांनी मदत केली पण पैसे तसं घे विचारत नाही तर कोण विचारत